सामनेला सुरुवात अमर तैयार स्ट्राइकर इनवर मंगेश पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वर विकेट फलंदाज बाद सागर येतात नवीन बॅट्समन पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट मंगेशच्या रूपात प्राप्त केले अमर तय्यार स्ट्राइक रेंजवर मल्लारी सुरे एक प्रकारचा चेंडू डॉट निर्धारित आपण पाहतोय पाच षटकांची लढत पाच षटकांचा सामना गोलंदाज तयार अमर अमरचा हा बॉल लेटकट खेळलेत पॉइंटला चेंडू जाईल एक धाव आणि संघाचं इथे अकाउंट ओपन होईल एक धाव धाव फलकावर षटक क्रमांक पहिले मार्गस्थ असताना तीन चेंडू आतापर्यंत झालेत पहिल्या बॉलवर विकेट दुसरा बॉल डॉट पाहायला मिळाला आणि तिसऱ्या बॉलवर अकाउंट ओपन करत असताना टीम आदर्श इलेव्हन धानिवली एका बाजूला संघ दुसऱ्या बाजूला टीम उगले आळी युग स्पोर्ट उगले आळी संघ गोलंदाज तयार होत आहेत अमर गायकवाड च्या हातामध्ये चेंडू स्ट्राइकर इंडवर सागर एक चांगल्या दर्जाचा ऑलराउंडर म्हणून ज्याची खासियत आहे तो सागर ऑन स्ट्राइक अमर तय्या अप्रतिम असं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळते एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धाव संख्या दोन षटक क्रमांक मार्गस्थ असताना पहिला निर्धारित पाच षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते सेकंड राऊंडची लढत जी टीम जिंकेल ती क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल गोलंदाज अमर तय्यार स्ट्राइक रेंजवर मल्लारी सुरे एक प्रकारचा चेंडू मल्लारी भोईरचं आक्रमण वन बाउन्स टू बाउन्स चेंडू सीमार्केच्या बाहेर फरार येतोय चौका सहा या धाव संख्येवर षटक क्रमांक पहिला पाच चेंडूंचा खेळ झालाय सहा धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळत आहे अमर तय्यार स्ट्राइक रेंजवर मल्लारी फुल टॉस बॉल एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावीचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण तोपर्यंत दोन धावा आणि दोन धावांच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद आठ धावा प्रथम बॅटिंग करत असताना आदर्श स्फोट धानिवली
सोनू पांडे तैयार होता है गोलंदाजी मार्ग वर। स्ट्राइकर एंड वर सागर पहिल्या षटका मध्ये 8 धावा कैसी संत अशी सुरुवात आदर्श स्पोर्ट धानिवली टीम ची। सोनू तैयार सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय गुड बॉल अप्रतिम चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय। गोलंदाज तैयार होत आहेत सोनू पांडे उजव्यातन सागर साठी अजून एक अप्रतिम बॉल गुड बॉलिंग सुरेख गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। सोनू पांडे रफ्तार आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचा पुरेपूर वापर इथे करत असताना यंगस्टर मुरबाड मुरबाड 11 या टीम साठी खेळणारा हा खेळाडू एक गाव एक साडी उघड्या वाली टीम घरच्या टीम साडी चांगली कामगिरी करतो गोलंदाज तरया फुल टॉस बॉल आणि तितका चांगला फटका कव्हर रीजन मध्ये एक टप्पा दुसरा टप्पा चेंडू सीमारेखेच्या बाहेर फरार सागरच्या बॅट मधून संजीवनी प्राधान्य करणारा हा चौका। चार धावा येतील आणि चार धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर। दुसऱ्या षटकाचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय सोनू पांडे तैया सुरेख प्रकारचा चेंडू येते पॅडचे एच आउट एच आणि फलंदाज बॅक टू द पेविलियन विकेट न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत किशोर इन ऍट नंबर 4 किशोर भोईर चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सोनू पांडे। धावलगावर धावसंख्या आपण पाहतोय 12 विकेटचं पतन झालंय 2 दुसऱ्या षटकामध्ये खेळ 5 षटकांची लढत मैदानामध्ये पाहायला मिळते गोलंदाजी स्ट्रेंथ खूप चांगली आहे टीम उघड्या आळीची। सोनू पांडे तैया सुरेख प्रकारचा चेंडू फुल टॉस होता सिंगल धाव इथे कंप्लीट होईल मिडऑफला चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 13 रन लॉस ऑफ 2 विकेट। सेकंड ओव्हर मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते टीम एका बाजूला उघड्या आळी आणि त्यांच्या विरोधात टीम इथे शिरकस्त करत असताना आदर्श इलेव्हन धानिवली खूप चांगलं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल। एका बाजूला मल्लारी भोईर दुसऱ्या बाजूला गोलंदाज सोनू पांडे एकाकडे वेग एकाकडे क्लास आणि इथे सुरेख प्रकारचा चेंडू अप्रतिम बॉलिंग इथे करत असताना सोनू पांडे जो मात्र पाहायला मिळतोय एक धावा आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 रन 14 धावा। षटक कंप्लीट झालं दुसरं 2 षटक संपली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय किशोर भोईर आणि मल्लारी भोईर ही जोडी मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करते ते देखील पाहायचं आणि कॅप्टनशिप कशा प्रकारे राहील गौरव झंझाराव दादूची हे देखील पाहायचंय टीम उघड्या आळीकडून। दुसऱ्या बाजूला मल्लारी भोईर आणि कंपनी या सामन्यामध्ये कितपत धावांपर्यंत मजल मारेल कमीत कमी 50 ते 55 धावा धावफलकावर लावणं गरजेचं। एका बाजूला पाहिलं तर धानवली टीमकडे देखील गोलंदाजी ही ताकदवर आहे दुसऱ्या बाजूला बॅटिंग ऑर्डर देखील खूप मजबूत आहे टीम उघड्या आळीची। मॅच मध्ये खूप रंगत येईल दोन्ही टीम मातब्बर दोन्ही टीम मैदानामध्ये चांगलं प्रदर्शन करण्यासाठी ओळखल्या जातात या मुरबाड नगरीत आणि आज या मैदानावर कोण कोणावर हावी ठरेल कोण कोणावर भारी ठरेल ते देखील पाहायचंय।
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार होतील. अमर गायकवाड दुसरं षटक घेऊन येत आहेत. आज रणनीती मैदानामध्ये सातत्यानं बदलत पाहायला मिळतेय. गौरव झुंजारव यांच्याकडून गौरव झुंजाराव सातत्यानं दोन षटक किंवा सोनू पांडेवर विश्वास जास्त दाखवला जातो दोन षटकांसाठी, परंतु आज अमरवर विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास अमर आज इथे कितपर्यंत साध्य करेल ते देखील पाहायचं. स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपण पाहतोय मल्लारी. मल्लारीकडे क्षमता आहे आणि मल्लारीला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल टीम आदर्श इलेव्हन धानिवली या टीम साठी. दोन षटक कंप्लीट, दोन षटकांमध्ये दहा बाल्या 14. धावगती काहीशी स्लो आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, परंतु जोपर्यंत मल्लारी आहे मैदानामध्ये धाव संख्या एका षटकामध्ये ह्या सामन्याचं चित्र जे मात्र पालटू शकतो असा हा खेळाडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार अमर गायकवाड. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका पॉइंट आणि गलीमधून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक पाटला करतील. चेंडू फरार येतोय मल्लारीच्या पॅट मधून क्लासिकल चौका. पोचेल ती 18 या धावसंख्येवर. गुड स्टार्ट या षटकामध्ये हावी होत असताना बॅट्समन मल्लारी पहिल्याच बॉलवर चौकार खेळत असताना धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 18. इथे टाकलेला बॉल अप्रतिम, पंचनगड हलकस अपील देखील झालं. धावपलकावर धावसंख्या 18. गुड बॉल अमरच कम बॅक मैदानामध्ये जे मात्र पाहायला मिळत. 18 धावा धावपलकावर, दोन फलंदाज बाद झालेत. अमर तय्या सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू हवेत असेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा इथे कंप्लीट होतील. दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 20 या धावसंख्येवर. 20 on the board. 20 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. अमर तयार 20 on the board. 20 धावा धावपलकावर आहेत. गोलंदाज तय्या सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला सफटका ज्या मात्र पाहायला मिळतोय. एक धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत सोनू पांडे. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट आणि दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 या धावसंख्येवर. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 22. 2 बाद 22 धावा. आदर्श स्पोर्ट क्लब धानिवली. अमर तयार स्ट्रायकर इनवर मल्लारी. इथे टाकलेला बॉल अजून एक अप्रतिम बॉल अमर गायकवाडचा जो मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला, परंतु त्यानंतर व्हॉट अ कम बॅक, सुपर कम बॅक करत असताना गोलंदाज अमर गायकवाड. धावपलकावर धावसंख्या 22 अमर तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू, मल्लारी भोईरचा आक्रमण आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेखेच्या बाहेर, आउट ऑफ पार्क, षटका. षटकार सुरुवात आणि शेवट चांगला गेला या षटकाचा. धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 28. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकात 6 आणि या तिसऱ्या षटकात 14. 28 धावा आहे धावपलकावर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार होत आहेत. गौरव झुंजाराव दादू स्ट्रायकर इनवर किशोर भोईर. एक 3 षटकांनी
28 धावा, धावपळ कबर जमा तर पाहायला मिळतात। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल काही सा खराब, वाइट बॉल प्लस वन दोन अशा धावपळकर धावसंख्या दोन येतील आणि संघ धावसंख्या 30 या धावसंख्येवर 30 धावा धावपळकर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत। पहिलाच बॉल इथे अवंतर हतरत असताना गोलंदाज गौरव धावपळकर 30 धावा आहेत। तीन षटक कंप्लीट झाली आणि या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धावसंख्या आपण पाहतोय 30। क्षेत्ररक्षणात बदल करत असताना गौरव झुंझाराव 30 ऑन द बोर्ड, 30 धावा धावपळकर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत। गोलंदाज तयार, सूर्य एक प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील। गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर, गौरव झुंझाराव स्ट्रायकरवर, किशोर धावपळकर धावसंख्या 31। फुल टॉस बॉल, एक धाव येईल आणि एका धावीच्या मदतीने संघ धावसंख्या 32 32। रिवर्स खेळलेत सूर्य एक प्रकारचा चेंडू, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय। धावपळकर धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 32 धावा आहेत। 3.3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपतोय, 3 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील। गौरव तय्या इथे टाकलेला बॉल व्हाईट बॉल, एक धाव येईल, एका धावीच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 33 33। 33 धावा धावपळकर धानिवली टीम, स्ट्रायकरवर मल्लारी, सूर्य एक प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका, लॉंग ऑनला चेंडू येईल, एक धाव क्षेत्ररक्षण लाजाबाब, तोपर्यंत मात्र फलंदाज बाद विकेट। बॅट्समन मैदानामध्ये धावपळकर धावसंख्या 34 34। सूर्य प्रकारचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळलेत, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील। एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन मल्लारी, दोन धावा आल्या, दोन धावांच्या मदतीने संघ धावसंख्या 36 36 धावा, 3-36 प्रथम बॅटिंग करत असताना आदर्श स्फोट धानिवली। 36 धावा आहेत धावपळकर, गोलंदाज तयार गौरव आणि इथे टाकलेला बॉल सूर्य एक प्रकारचा षटक कंप्लीट झालं। इथे चौथा चार षटक संपली आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर 9 सरासरी 36 धावा धावपळकर प्रथम बॅटिंग करत असताना आदर्श स्फोट धानिवली।
ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानामध्ये डीजे दुसऱ्या षटकात 7, तिसऱ्या षटकात 14 आणि चौथ्या षटकात पुन्हा 8. आता या पाचव्या षटकात पाहू किती धावा येतील. अक्षय येत आहेत गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाज तैयार होता है गोलंदाजी मार्क वर अक्षय. गोलंदाज तैयार होता है गोलंदाजी मार्क वर अक्षय. अक्षयचा हा बॉल प्रवीण भोईर पांडेच्या पेट मधून सीमारेखेच्या बाहेर षटका. पहिल्याच बॉलवर आक्रमण संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 42. सुरेख प्रकारचा सुरुवात या षटकाची अक्षय तैया. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. एक धावा आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा इथे कंप्लीट. दोन धावा येतील. दोन धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 44. या धावसंख्येवर चार चेंडू अजूनही शिल्लक. या षटकाची चांगली सुरुवात टीम आदर्श स्पोर्ट धानिवले या टीमसाठी. एक चौकार आला एक डबल अक्षय दैया. सुरेख प्रकारचा चेंडू इथे फटका चांगला चेंडू सीमारेखेच्या बाहेर लॉंग आपला दर्जेदार षटकार प्रवीण भोईर पांड्या ऑन फायर सिक्सर.
अर्धशतक कंप्लीट, टीम धानिवली 50 धावा आहेत, अजूनही 3 बॉल शिल्लक। प्रवीण भोईर पांडे ऑन फायर, फुल टॉस आणि फुल टॉस चेंडू चौका। चौपन्न चौपन्न धावा, रिव्यू घेतलाय चेंडू बॉल आणि हा चौका, संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 55 या धावसंख्येवर, 55। शेवटचे 3 बॉल शिल्लक, फ्री हिट या बॉलवर, संघ धावसंख्या 55, फ्री हिट बॉल। सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघ धावसंख्या अब तक 56। शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 56 धावा धावफलकावर पाहायला मिळतात, 4 बॉल मध्ये 20 धावा आल्यात आतापर्यंत अक्षयच्या षटकात, 56 धावा धावफलकावर। याच खेळाडूंना सारिका मैदानावर 6 चेंडू 7 लागत असताना सोनरपाडा टीमला बनवून दिल्या नव्हत्या, परंतु क्रिकेट म्हटलं की प्रत्येक दिवसात फेरबदल होतो, तिथे तो हिरो होता इथे झिरो ठरतो। गोलंदाज तैयार, शेवटचे 2 चेंडू शिल्लक, अक्षय स्ट्रायकर इन पर मल्लारी, फुलटॉस आणि मल्लारी भोईरचा तडाखा, दानिवली गावचा ब्रँड, मुरबाड क्रिकेटचा ब्रँड दाखवत असताना चेंडू फेकून दिलाय सीमार्गाच्या बाहेर षटका। धावसंख्या 62, हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो, 26 धावा 5 बॉल मध्ये खरसल्यात, 6 चेंडू 6 लागत असताना सोनरपाडा टीमच्या विरुद्ध या खेळाडूने दिल्या नव्हत्या, त्याचा कॉन्फिडन्स होता गौरवला, परंतु इथे खूप मोठं आक्रमण करत असताना आदर्श स्फूर्त आणि ब्लिच बॅट्समन। सुरेख प्रकारचा चेंडू, चेंडू हवेत, झेल ड्रॉप, एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा चौथ्या धावेचा प्रयत्न, इथे पाहायला मिळत नाही, 3 धावा येतील आणि 3 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या 65 या शेवटच्या षटकात आल्या, 29 धावा, टीम आदर्श 11 दानिवली साडी।
अक्ष अव्वान चे मात्र पाहायला मिळते 66 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय टीम आदर्श इलेवन दानवलीने. पहिल्या चार षटकांमध्ये विचार केला तर धाव संख्या थोडीशी कमी होती. पहिल्या षटकात 8 आल्या, दुसऱ्या षटकात 6 आल्या, तिसऱ्या षटकात 14 आल्या, पुन्हा चौथ्या षटकात 8 आल्या आणि शेवटच्या षटकात 29 आल्या. सलामीची जोडी मैदानामध्ये अमर गायकवाड आणि गौरव झुंजाराव. अमर गायकवाडचा विचार केला तर अमर गायकवाडच्या खात्यावर याच मैदानावर 6 चेंडू 6 चौकार खेळण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. अमर गायकवाड ऑन स्ट्राइक, गोलंदाज मंगेशता या. पहिलाच बॉल कव्हरला, ही खासियत आहे या खेळाडूची. चेंडू सीमारेखेच्या बाहेर चौका. सर्वात अतिशय दमदार चौकार येतोय. चार धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट इथे ओपन होईल. टीम उगल्याळी. गोलंदाजी मार्गवर तयार. लेट कट खेळले, व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ टायमिंग. गॅप पिक केला आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर. प्रयत्न चांगले होते प्रवीणचे परंतु चेंडू कव्हर करू शकले नाही. अमरच्या बॅटमध्ये नेणारा हा दुसरा लगातार चौका. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ते 8 या धावसंख्येवर. 2 चेंडू 8 धावा, 2 बॉलवर 2 लगातार चौकार खेळत असताना बॅट्समन अमर गायकवाड. मंगेश तयार. अजून एक कॉपी बुक स्टाईल मध्ये खडे खडे खेळवाय बेहतरीन चौका. बॉल मध्ये 3 चौकार खेळत असताना मिस्टर अमर गायकवाड व्हेरी गुड स्टार्ट. सुरुवात अतिशय चांगली करत असताना पॉवर प्ले मध्ये बॅट्समन अमर. 3 बॉलवर 3 चौकार खेळलेत मंगेशला. याच मैदानावर 2 ते 3 वर्षापूर्वीचा इतिहास आहे अमरचा. नावावर 6 चेंडू 6 चौकार. आज देखील पुनरावृत्ती करेल का मंगेश तय्या? ओहो, सूर्य एक प्रकारचा चेंडू डिफेन्स इथे पाहायला मिळतोय. आपल्या कबर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 12 धावा. 4 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपतोय. 66 धावांचं टार्गेट चेस करत असताना टीम उगल्याळी एका बाजूला तर त्यांच्या विरोधात आदर्श स्पोर्ट दानिवली ही टीम दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतील. सूर्य प्रकारचा चेंडू आणि इथे ओहो ओहो सुका मैदानाच्या आत. प्रवीण भोईर पांड्याकडून झेल सुटलाय की हा सामना सुटलाय ते मात्र येणार वेळ कळवेल. खूप महत्वाचा झेल होता हा आणि झेल ड्रॉप. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 13 धावा. धापल कबर पाहायला मिळतात. कॅचेस विन द मॅचेस. जेल सुटला आणि त्याचे पडतात किती पडतील मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहायचंय. अमर गायकवाडला जीवनदान. वन मॅन आर्मी या उगल्याळी टीम मध्ये. स्ट्रायकर इनवर गौरव झुंजाराव दादू. 13 धाव आहेत. शेवटचा बॉल मंगेशचा. पॉवर प्लेचा षटक होतोय मंगेश आणि सूर्य प्रकारचा प्लेसमेंट. गौरवच्या बॅटमधून येणार हा चौका. 4 धावा.
17 धावा। कोरवले टीम कॅप्टन आणि खाडेकर टीम कॅप्टन यानंतर सज्ज राहायचंय। एक दर्जेदार आयोजन शिवशंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरवलेली ही क्रिकेटची स्पर्धा। बोलंदाजता यार प्रवीण प्रवीण भोईर अर्थात पांड्या स्ट्राइकर इनवर अमर गायकवाड। पहिलाच बॉल अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवर मल्हारी सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण। एकदम कंप्लीट आणि एका धावीच्या मदतीने संघात जाऊ संख्या वाढेल 18 धावा धावपळ कबर षट क्रमांक दुसरा मार्ग असताना गोलंदाज तयार होत आहेत। प्रवीण भोईर पांड्या स्ट्राइकर इनवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत। गौरव झुंजाराव इथे टाकलेला बॉल पंचांकडे अपील चेंडू डॉट धावपल कबर धाव संख्या आपण पाहतोय 18 धावा धावपल कबर षटक क्रमांक दुसरा मार्ग असताना प्रवीण भोईर पांड्या तयार। सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका। एक धावील आणि एका धावीच्या मदतीने संघात धाव संख्या वाढेल 19 धावा धावपल कबर षटक क्रमांक दुसरा मार्ग असताना 66 धावांचा पाटला करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते उघड्या आळी। अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण भोईर अर्थात पांड्या स्ट्राइकर इनवर अमर गायकवाड। ही विकेट खूप महत्वाची दोन्ही टीमसाठी। ओह सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला सफटका मल्हारी येथील चेंडूवर। एक धाव आणि एका धावीच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल 20 या धाव संख्येवर 20 ऑन द बोर्ड। 20 धावा धावपल कबर षटक क्रमांक दुसरा मार्ग असताना 66 धावांचा पाठलाग जो मात्र करायचा 20 ऑन द बोर्ड 20 धावा प्रवीण भोईर तय्या। सुरेख प्रकारचा चेंडू अप्रतिम बॉल बॅट्समन दादू चेंडू समजू शकले नाही। एक धावील आणि एका धावीच्या मदतीने संघात धाव संख्या वाढेल 21 धावा धावपलकापर्यंत मात्र पाहायला मिळत आहे। शेवटचे 19 चेंडू आहेत आणि त्या 19 चेंडूंमध्ये अजूनही 45 धावांची आवश्यकता। प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग पर तय्या। सुरेख प्रकार चेंडू झेल महत्वाचा मल्हारी चेंडू खाली फलंदाज बाद अमर गायकवाड बॅक टू द पवेलियन। दोन शतक कंप्लीट झाली। एकवीस धावा आहेत आणि एक फलंदाज बाद
षटक कंप्लीट झालं, दुसरं दोन षटक संपले. आता शेवटचे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मध्ये अजूनही 45 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या 17, दुसऱ्या षटकात धावा आल्या 4. विकेट महत्वाची होती आणि ती विकेट मिळवली प्रवीण बोईरने. केके तय्या, ओहो, पहिल्याच बॉल वर गौरव झुंजाराव, दादूचा फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल, फलंदाज बाद. इट्स अ पतन, बिग लॉस, मोठा हादरा, मोठा धक्का. अमर बाद, दादू बाद, आता न्यू बॅट्समन अक्षय येत आहेत. या अक्षयच्या षटकाच्या नंतर सामना पूर्णपणे आदर्श स्पोर्ट क्लब धानिवलीच्या बाजूने फिरला. तो अक्षय आता मैदानात आल्यावर बॅटिंग कशा प्रकारची करतोय, कशा प्रकारचं दडपण आहे टीमवर, ते दडपण कशा प्रकारे जुगारेल ते देखील पाहायचं. खूप क्षमता अक्षय मध्ये देखील. शेपटीच्या 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 45 धावा. केके तय्या, सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, लॉंग आपला फटका खेळला. क्षेत्रक्षक चेंडूवर येतील, एकच धाव सुरेख क्षेत्रक्षण वामनच्या माध्यमातून. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 22 या धाव संख्येवर. 22 लॉस ऑफ 2 विकेट. नेल्सन गोलंदाज तय्या, सुरेख प्रकारचा चेंडू, सुदर्शन आगेच्या पॅट मधून फटका तर चांगला, मस्तक प्रदस्तक, पुरे छेरन, षटकार, सुदर्शन आगेचा क्लास, चेंडू सीमापार, षटकार. चपाटीमधून येणारा नेत्र दीपक फटका, संघाची धाव संख्या 28. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू डॉट, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. टेनिस क्रिकेटचा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. 28 धाव आहेत. धावपलकावर सुदर्शन आगे ऑन स्ट्राइक, गोलंदाज केके तय्यार, किशोर भोईर. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. एक धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा कंप्लीट. दोन धावा येत आहेत, दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवर. सुदर्शन आगे मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत असताना अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 13 बॉल, 13 चेंडू आणि 36 धावा. किशोर तय्या इथे टाकलेला बॉल, चेंडू डॉट. षटक कंप्लीट झालं मैदानामध्ये. आता तिसरं तीन षटक संपले, 30 धावा, शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 12 धावा बनवायच्या, 36. गोलंदाज तयार होत आहेत. शेवटचे आता चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये 36 धावा. गोलंदाज तयार, प्रवीण भोईर पांड्या. पहिलाच बॉल, सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो, इथे बॅट्समॅन वाचलाय सुदर्शन. प्रवीण जर कलेक्ट केला असता हा चेंडू तर फलंदाज बाद होऊ शकला असता.
दोन धावा आल्या, दोन धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल 32 धावा। खूप लांबचा दौरा करून मोरिया खाडेकर टीम देखील उपस्थित होती। तास साठी चला मोरिया प्रतिष्ठान खाडेकर टीमचे कॅप्टन आणि टीमच्या विरोधात टीम कोरावले। टॉस साठी चला ताबडतोब गोलंदाज तैयार प्रवीण सूर्य। एक प्रकारचा चेंडू होती का, चांगला फटका चेंडू सरळ हातामध्ये विसवतोय वामनच्या। गुड कॅच अंडर प्रेशर, एक चांगला असा झेल पकडत असताना वामन भोईर फलंदाज बा। आपण पाहतो स्ट्रायकर एंडवर 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता। 10 चेंडू 34 गोलंदाज तयार प्रवीण। सूर्य एक प्रकारचा चेंडू, क्षेत्ररक्षण खराब, क्षेत्ररक्षण खराब आणि इथे नशिबाचा चौकार लेग बाईच्या रूपानं। पंच रघुनाथ गायकर आपल्या स्टाईल मध्ये कळवत असताना हा लेग बाईचा चौकार। तिसऱ्या धावसंख्येवर अजूनही 30 धावांची आवश्यकता। 9 चेंडू आणि 30 गोलंदाज तयार स्ट्राइक रेंज वर सुदर्शन। इथे टाकलेला पॉल व्हाईट पॉल सुमात्र पाहायला मिळतोय। अवंतर संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 37 या धावसंख्येवर। 37 धावा धावपलकावर जेव्हा मात्र पाहायला मिळतात। 37 ऑन द बोर्ड। योगेश खाटेकर आणि कंपनी लांबचा प्रवास करून आलेत। गोलंदाज तयार सुरे एक प्रकारचा चेंडू उछाल अप्रदीम आणि इथे मात्र पंचांचा पण बाउंसचा इशारा येतो। यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज, वेग आहे या गोलंदाजाकडे आणि तितकच नियंत्रण आता प्राप्त करताना पाहायला मिळतो। कोरावला टीम कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा कोरावला टीमचे कॅप्टन। सूर्य एक प्रकारचा चेंडू गोलंदाज तयार। सूर्य एक प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील। एक धाव संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवर। शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू 28 धावा। खाटेकर टीम नाणेफेक जिंकली, खाटेकर टीम नाणेफेक जिंकली निर्णय कळवा। तुमच्यामुळे खूप उशीर झालाय स्पर्धेला खाटेकर। बॅटिंगचा निर्णय घेतला खाटेकरने, कोरावली टीम सज्ज राहायचं हे 6 चेंडू संपल्यानंतर। 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता। 6 चेंडू 29 उघड्या आळीने दिल्या, आता 6 चेंडू 28 बनवायच्यात। एक चांगलं आयोजन दिलीप गायकर यांच्या माध्यमातून, एक चांगली क्रिकेटची स्पर्धा।
दिलीप गायकर, दिलीप गायकर सहा चेंडू आहेत आणि सहा चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता 28 धावांची। पहिलाच बॉल टॉट चेंडू निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय। सागर गोलंदाजी मार्क करू जो मात्र पाहायला मिळतोय। पाच चेंडू आणि 28 धावांचं समीकरण। सूर्य एक प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरील मल्लारी। तोपर्यंत मात्र एक धाव आणि एका धावीच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 39 या धावसंख्येवर। चार चेंडू आणि चार चेंडूंमध्ये अजून देखील 27 धावांची आवश्यकता। सूर्य एक प्रकारचा चेंडू, चेंडू हवेत। डॉट चेंडू सूर्य एक प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय चेंडू डॉट। सूर्य एक प्रकारचा चेंडू आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय। अभिमान भोईर यांच्याकडून धानिवली टीम मोठ संघी चूप प संघाचा संख्या आपण पाहतोय धावपलकावर 43। विजयाकडे आगे कूच करत असताना टीम मात्र पाहायला मिळते धानिवली। वॉटर बॉल लीजी क्रिकेट मंगेश कडून जरूर पाहायला मिळालं या शेवटच्या बॉलवर, परंतु बॅकअप चांगला आणि ते सामना विन होतोय। टीम धानिवली 22 धावांनी विजय प्रस्थापित करते टीम उगल्यावर।